नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे. हिंदू नववर्षातला सण नवीन वर्ष येते तो म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि याच गुढीपाडव्याच्या निमित्ताने असल मेजवानी कोकण कट्ट्यांमध्ये मी आलो आहे. माझ्यासोबत दोन खरंच खूप सुंदर खास असे व्यक्ती आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जो व्यक्तीने संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखला आहेच, पण तो व्यक्ती मला असं वाटतं की आता थोडा फिल्म लाईन मध्ये सुद्धा उतरू शकतो, तसा हितेश मोडक आपल्या सोबत आहे. हितेश, तुझं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद, आय एम सो हॅपी टू बी हियर. हितेश सोबत त्याची बायको सुद्धा आहे, ईसांडी देव मोडक. तुमचं सुद्धा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. लगेच आपण गप्पांना सुरुवात करूया. हितेश, आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे. तिथे आपण गुढीपाडव्याबद्दल बोलणारच आहोत. फक्त मला एक क्युरिओसिटी आहे की तुमच्या दोघांची भेट कशी झाली, कारण का एक मोडक आणि एक बंगाली. हो, तर कशी तुमची ओळख झाली? बेसिकली काय की हिचे वडील जे ते खूप मोठे म्युझिशियन्स आहेत आणि बहीण सुद्धा, आणि त्यांना मी पूर्वीपासून ओळखायचो. म्हणजे मी जेव्हा 15-16 वर्षाचा होतो तिथपासून मी कीबोर्ड वाजवायचो, पियानो वाजवायचो. तर मी शंकरेसान लॉय, रेहमान आणि कुणाल गांजावर या सगळ्या प्लेबॅक सिंगर्स बरोबर मी ऍज अ कीबोर्ड प्लेअर वाजवतो. त्याच्या तेव्हा हिच्या वडिलांची ओळख होती माझी. मग तिच्या फॅमिलीचे कनेक्शन माझे होतेच. आणि मग आम्ही एकदा एक दिवशी तिला मी सेशनला बोलवलं, एका मला वाटतं अनु मलिकचंच गाणं होतं बेगमजानचं, तिला एका शेवटच्या गाण्याला मी वाजवायला बोलवलं. आणि तेव्हा नाही, मला वाटतं त्याच्या अगोदर आम्ही रणजित बांच्या इकडे भेटलो, माझे गुरु आहेत रणजित बाबा. एमटीव्ही अनप्लगच्या शूटला नीती मोहनचं मी पूर्ण अरेंज करत होतो. तेव्हा माझी पहिल्यांदा भेट झाली, म्हणजे ऍज अ प्रॉपर प्रोफेशनल म्युझिशियन. आणि मग तेव्हा आमचं थोडंसं कनेक्शन झालं आणि मग ते स्लोली स्लोली म्युझिकली जास्त ग्रो झालं. म्हणजे वी आर मोर देन वी आर म्युझिकली कनेक्टेड टू इच अदर. मग तसं बोलू शकतो की तुमच्या दोघांची भेट ही म्युझिकमुळेच झाली. हो, ऍब्सोल्युटली. म्युझिक नंतर तुमचा प्रवास आता सुरू आहे. हो, तर हितेश, आज गुढीपाडव्याचा सण आहे, तुझं महाराष्ट्रीयन कल्चर आणि ईशानीचं बंगाली कल्चर, पूर्ण विभिन्न कल्चर आहे. कशी आहे तुमच्या दोघांची आजची सुरुवात किंवा आजची तयारी तुम्ही दोघांनी कशी केली? आजची तयारी काय, आमचा दिवस असं म्हणजे जोक्स आणि स्माइलीजने सुरू होतो आमचा. आणि मग आज स्पेशल काय गुढीपाडवा, कारण आज आम्ही साहेबांसाठी गाणं परफॉर्म करणार, राज साहेबांसाठी गाणं केलंय, मनसेचं अँथम केलंय आम्ही नवीन. तर ते आज आम्ही परफॉर्म करणार आहे आणि त्यात गिटार सुद्धा ईशानीने वाजवले. तर मग ते खूपच खूपच भारी झालंय. अवधूत गुप्तेने गायले, आमची एक मैत्रीण आहे अपूर्व निषाद, तिने पण खूप छान सुंदर गायलंय. आणि आज मी खूप एक्साइटेड आहे की आम्हाला आज परफॉर्म करायला बोलवले आणि आम्ही तिकडे आज एवढ्या मोठ्या सभेत परफॉर्म करणार. या जेवणासोबत एक छोटासा मला आवडेल विचारायला की ईशानी, आप बता सकते हो क्या इस प्लेट में कौन से डिशेस है? स्टार्टिंग फ्रॉम स्वीट डिश. स्वीट डिश तो मुझे मला पण नाही माहिती स्वीट डिश. अरे अरे केवढी, अरे केवढी सुंदर स्वीट डिश होती. सोलकढी है, पनीर का भाजी है, दैट्स प्रोबेबली अ दाल. वरण वरण, मेथी का भाजी है जिसमें आई थिंक खोबरा भी है. बरोबर, नट चटनी. बरोबर, ये अंबोड़ी टाइप. अंबोड़ी, अंबोड़ी करेक्ट. काजू का उसल है. और ये वो नील डोसा टाइप्स, भाकरी. भाकरी, हां. मला स्वीट किती सुंदर सुंदर खरवास आहे. हो, खरवास, करेक्ट, खरवास आहे. सो जेवणाला आपण सुरुवात करूया. जेवतो आपण गप्पा मारूया. तू हे घे. जेवणाला सुरुवात झाली आहे. मी सुद्धा हितेशनी आग्रह केला की नितीन एकदा काजूची उसळ खाऊन बघ. मी सुद्धा सुरुवात केली आहे. तर जेवतो होतं आपण गप्पांकडे येऊया परत. हितेश, मी इंस्टाग्रामवर सलमान सरांसोबतच्या खूप साऱ्या तुझ्या पोस्ट बघितल्या, तू त्याच्या सोबत काम सुद्धा केलंय. कसा होता एक्सपिरियन्स त्या व्यक्तीसोबत काम? त्याच्या एवढा सिम्पल माणूस, त्याच्या एवढा सिम्पल माणूस तुम्ही जगात नाही बघितला असणार. म्हणजे जेव्हा ते तुम्हाला फोन करतात आणि जेव्हा ते तुमच्याबरोबर असतात, तुम्हाला वाटणारच नाही की तो अरे सचिन सलमान खान आहे क्या, असं बिलकुलच नाही. त्यांचं घर एवढं सिम्पल, ते राहतात एवढं सिम्पल. म्हणजे आम्ही फार्म हाऊसवर जायचो तर ते तिकडे झाडू मारायचे ना, त्यांच्याबरोबर बोलत असायचे ते. त्यांना सांगायचं अरे हे काम ऐसा करो, इधरचं ऐसा करो. म्हणजे एवढा सिम्पल माणूस. म्हणजे आय वॉज शॉक की आपण एक असतो ना की यार सलमान खान आहे. आणि म्हणजे खूपच, आणि कामाबद्दल झालं तर, आणि स्पेशली म्युझिक तर खूपच इन्वॉल्ड असतात. जसे महेशजी आहेत तसे ते आहेत, त्यांचे खूप स्ट्रॉंग हेड आहेत दोघं. आणि मग ते त्यांची एक फाईन गल्ली बघणं की महेश सरांना पण जे पाहिजे ते देणं आणि सलमान खानला पण जे पाहिजे ते देणं, इट इज रिअली डिफिकल्ट, रिअली डिफिकल्ट. मी 2 वर्ष त्या फिल्मवर काम केले अंतिमवर. आणि
मला आठवण आहे की त्यांना ते भाई का बड्डे गाणं पाहिजे होतं. मग ऑब्व्हियसली आपल्या हिंदी आपल्या मराठी मुळशी पाटणमध्ये ते गाणं होतंच, पण त्यांना एक ग्लोबल टच त्याला द्यायचा होता. तर ते कसं करणार काय करणार, मग त्यांच्या ते सगळ्या आयडियाज महेशजीने पूर्ण बेसिक ड्राफ्ट मला समजवलेला की मला असं असंच पाहिजे. मग त्यात आम्ही खूप अरेंजमेंट केलेल्या, पण एक एक फेवरेट आमच्या सगळ्यांची अरेंजमेंट होती त्यात. पण ती मग सलमान सरांनी मला समजवलं की ह्याला आपण असं केलं तर हे ग्लोबली म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये हे गाणं जाईल आणि खूप व्हायरल होऊ शकतं हे गाणं. मग त्यांची ती जी त्यांची जी विचार करण्याची जी हे पद्धत आहे ना ती एकदम कम्प्लीट वेगळी आहे. म्हणजे असं बोलू शकतो का की फक्त एखादा ऍक्टर फक्त ऍक्टर नाही येतो, तो कम्प्लीट सिनेमा आहे, तो कम्प्लीट सिनेमा आहे. ही नोज एव्हरीथिंग ऑफ एव्हरीथिंग. त्याच्याकडून तुला खूप सजेशन सुद्धा आले सर, आता जसं बोलत ऍब्सोल्युटली. परत त्याच विषयावर तू पॅपॉन सोबत सुद्धा काम केलंस, मोहम होके धागे, अरे काय सुंदर गाणं. काय होतं पॅपॉन सोबत सुद्धा काम करण्याचा एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल जर मोनाली कसं होतं त्यांच्यासोबत काम करण्याचा? मजा होती, म्हणजे फन असतं. कारण जेव्हा गाणं रॉ असतं ना तेव्हा त्याचं जे शेप होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं. ते फक्त एक अरेंजर प्रोग्रामरच ते इमॅजिन करू शकतो की या गाण्याला असं होऊ शकतं. मला वाटतं ते गाणं लिटरली एक तासच झालेलं आहे. एक तासात हो, एकच तासात झालं, त्याचं दुसरं काही ड्राफ्ट नाही, काहीच नाही, ॲज इट इज लॉक झालं ते गाणं. आणि सगळे खूप एक्सायटेड होते इनिशियली जेव्हा ते गाणं असं झालं राग बेस आणि सगळे एवढे शोर नव्हते की हे गाणं खरंच. कारण तेव्हा मला वाटतं डिरेक्टरची ब्रीफ अशी होती नाही प्रोड्युसर्सची की क्युकी तुम ही हो ते गाणं खूप चाललेलं तर ऐसा कुछ गाणाची आहे. त्यावेळेला आपण हे आम्ही हे गाणं केलं म्हणजे नो बडी वॉज शुअर. पण त्यात पण डिरेक्टर सेमच आहे की त्याला राग बेस काम जरा जास्त आवडतं शरद कटारिया आणि अनुजींनी आणि मग सगळ्यांनी मिळून आम्ही ते केलं आणि रेस्ट इज हिस्ट्री. ते गाणं खूप अप्रिशिएट झालं, खूप अप्रिशिएट झालं. असल मेजवानी कोकण कट्ट्यामध्ये आपण जेवायला बसलोय, जेवणा रिलेटेडच पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो. मी आपको पूछता हूँ कि आपके घर में दो अलग अलग कल्चर है खाने में भी, तो कभी हितेश ने आपके लिए कुछ महाराष्ट्रीयन डिश बनाई है खाने के लिए या फिर अच्छा खाना बनाता है वो? सलमान बद्दल जो बोलला तेच की फक्त एक तो कलाकार नाही त्याला सगळं काही आहे. तर असं आपण बोलू शकतो की हितेश फक्त संगीतकार नाहीये भाई, तो घरामध्ये सुद्धा तेवढंच उत्तम जेवण बनवतो, इशाऱ्याने आता कबूल केलाय. तू तिच्यासाठी काही बंगाली डिश वगैरे बनवलंस का तिच्या नकळत? पण तिला आवडत नाही बंगाली खाणं. एखादी स्वीट डिश वगैरे असं काही नाही तिला आवडत नाही. मुझे प्रॉन्स बहुत पसंद है, ते तिला पण जितने बार भी खाना रहता मैं सिर्फ इनको बोलती हूं कि मुझे प्रॉन्स खाना है बना के दो, वो बना के दे देते मुझे फ्राइड एंड करी. नवीन हॉटेल सुरू होत आहे, नवीन हॉटेल लवकरच सुरू होणार आहे आणि आवडेल आम्हाला हॉटेल सुरू झाले तर. कारण का ज्या पद्धतीने ईशाने त्याचं कौतुक करते की तू खरंच बनवतो, तर येस लवकरात लवकर एक संगीत दिग्दर्शक हॉटेल इंडस्ट्रीचा मालक सुद्धा होईल. बापरे मला फक्त एवढंच येतं करत म्युझिक, म्युझिक शिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही. शुअर शुअर इन्व्हिटेशन मिळालं आहे. आज तर गुढीपाडवा आहे, आज आम्ही इथे जेवतोय, पण लवकरच आम्ही हितेशच्या घरी जाऊन मस्त हितेशने हाताने बनवलेलं जेवण जेवणार आहोत. सो जेवण आपण जेवून घेऊया, नंतर आपण गप्पा मारूया. येस, जेवण झालेलं आहे आणि जेवणानंतर सरते शेवटी जो शेवटचा पदार्थ असतो तो म्हणजे स्वीट डिश आणि इकडचा स्पेशल म्हणजे पुरणपोळी आणि मोदक. आज गुढीपाडव्याला तर गोड खातोच खातो. हितेश काय बोलशील, लहानपणी तुझ्या आठवणीतला आणि आत्तापर्यंत तुझा असा गोडाचा पदार्थ हे वगळ आता कोणता सांगशील तू? तुला आठवण की नाही बाबा नितीन हा पदार्थ बनला की मी असायचोच खायला तयार? मला ऍक्च्युली तू मी लहानपणीचा बायपास करतो, पण आत्ताच सांगतो तुला, मला सध्या तरी माझं मोदक फेवरेट आहे आणि पुरणपोळी ऑफकोर्स. पण मोदक जर असेल तर मी ऑल टाइम फेवरेट, म्हणजे मी डाएट वगैरे सगळं विसरून जातो. आणि बनवलेस मग कधी मोदक की नाही? मला एवढं वेळच कधी नसतो. पण आम्हाला ऍक्च्युली महेश मांजरेकर सर आणि मेधाताईंनी एक जागा सजेस्ट केलेली, आम्ही तिकडनं मोदक मागवायचो. ओके, आणि आता ही फेवरेट झाली आमची कोकण कट्ट्याची. अमेझिंग आहे, म्हणजे खूपच, यू कांट रेझिस्ट. प्रेक्षकांनो आले आहेत स्वीट डिश. हितेश बोललाय की नितीन मस्ट ट्राय कर मोदक, सो आम्ही मोदक ट्राय करतोच आहे.
जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांना विचारतो मी. प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की हे आज आपलं नवीन वर्षाची सुरुवात होते, तर तुमचा या नवीन वर्षाला घेऊन कसा पुढचा प्रवास असणार आहे आणि तुम्ही प्रेक्षकांना काय ऍडवाइस द्याल की त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा प्रवास सुरू ठेवावा? मला वाटतं नवीन वर्ष असो कोणताही दिवस असो, मला वाटतं नेहमी हार्डवर्क करत राहा. हार्डवर्क तुम्हाला अनएक्सपेक्टेड जागेवर पोहोचवू शकतो. जसं माझं लाईफ जर तुम्ही बघितलं असेल, मी कुठून कुठे आलो हे फक्त हार्डवर्क नाही आणि ऑफकोर्स ब्लेसिंग आहे. तर मला वाटतं एव्हरी मॉर्निंग जर आपण उठलो ना, तर मी मला विचारतो इट्स नॉट अबाउट हाऊ यू टाइम पास, इट्स अबाउट हाऊ यू पास युअर टाइम. बरोबर. तर माझं प्रत्येक वेळ मी कसं युटिलाइज करू शकतो मी त्यावर माझं लक्ष असतं. आणि मला वाटतं हार्डवर्क इज द की टू सक्सेस. फक्त काम करत राहा, फक्त काम करत राहा, फक्त काम करत राहा, त्याचं फळ तुम्हाला मिळेलच. 100% फळाची सुद्धा अपेक्षा करू नका, फक्त फक्त काम करत राहा, काम करत राहा. ईशानी आप के बताओगे की आपके हिसाब से नए साल की शुरुआत कैसी हुई? ईशानी सध्या इंस्टाग्राम वर ट्रेंडिंग है, ती ट्रेंड कर दे इंस्टाग्राम वर. एक्चुअली रिसेंटली एक रील पोस्ट किया था, तो आई वी वेंट टू गोवा इनका बर्थडे सेलिब्रेट करने के लिए. तो तभी मेरा 34,000 फॉलोअर्स था. ओके, दैट्स इट. लेकिन जब हम लोग वापस आ रहे थे, लास्ट के दो दिन में 1 लाख हिट कर गया था. ऑडियो ट्रेंड हो रहा था, टिल डेट ऑडियो ट्रेंड हो रहा है. क्या बात है, क्या बात है. हाँ, लाइक यू सेड कि कैसे हम लोग को ईयर स्पेंड करना चाहिए, ही एग्जैक्टली सेड जो मुझे बोलना था कि एवरी डे वही करो जो तुम चाहते हो. स्टार्ट योर डे विद अ स्माइल, एंड योर डे विद अ स्माइल, एवरी डे तुम्हारा अच्छा जाएगा. इज ऑल आई कैन से. सो प्रेक्षकांनो, आजच्या दिवसाला आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत. सो जाता जाता तुम्हाला हे सांगतो की पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हितेश, प्रेक्षकांना तुझ्याकडून शुभेच्छा आणि माझ्या आणि ईशानीकडनं सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. तुमच्या दोघांचा आभार आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.